आपल्याला, त्याच्यानंतर सेट फोरग्राउंड आणि सेट आपल्याला स्टडी करायचा, बरोबर. आता नावात समजलं असेल सेट कलर मेथड कशासाठी वापरली जाते, किंवा गेट कलर मेथड काय करणार आहे, किंवा सेट फोरग्राउंड कलर काय करणार आहे, सेट बॅकग्राउंड काय करणार आहे, ठीक आहे. तरी पण आपण डिटेल्स मध्ये बघणार आहे. मग बघा, टू चेंज द करंट कलर ऑफ ग्राफिक्स ऑर अ स्ट्रिंग युझिंग सेट कलर अँड गेट कलर मेथड, बरोबर. म्हणजे जो काय करंट ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करणार आहे, बरोबर, तर करंट ऑब्जेक्ट जो ड्रॉ करणार आहे, जसं की आपण पॉलिगॉन ड्रॉ केला, रेक्टॅंगल ड्रॉ केला, बरोबर, त्यांचा कलर आपल्याला सेट करायचा असेल तर आपण सेट कलर किंवा गेट कलर मेथड कोणता कलर सेट केलेला आहे तो रिटर्न करणार आहे, बरोबर. करंटली आता कोणता कलर सेट आहे तो रिटर्न करणार, काम तुमच्यासाठी गेट कलर करणार आहे. आणि सेट कलर वापरली आपण, जी डॉट सेट कलर वापरली बघा मेथड, कधी तर आपण फिल पॉलिगॉन मेथड वापरली किंवा फिल रेक्ट सारख्या, बरोबर, आपल्याला तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट फील्ड ऑब्जेक्ट ड्रॉ करण्यासाठी आपण सेट कलर मेथड वापरली होती. आणि सेट कलर मेथड मध्ये जो कलर आपण सेट केला होता तो कलर यूज करून तो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट फील्ड ऑब्जेक्ट ड्रॉ केला गेला होता, बरोबर. टू चेंज द बॅकग्राऊंड कलर ऑफ ऍपलेट विंडो युझिंग सेट फोरग्राउंड अँड सेट बॅकग्राऊंड मेथड, बरोबर. ऍपलेट विंडो आणि ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये फरक आहे, बरोबर. ऑब्जेक्टचा कलर तुम्हाला सेट करायचा असेल तर तुम्ही सेट कलर मेथड वापरणार, आणि ऍपलेटची जी विंडो आहे, बरोबर, किंवा त्याला आपण म्हणू शकतो पॅनेल ऍपलेटचा किंवा कॅनव्हास म्हणू शकता, की ज्याच्यावर ऍक्च्युअलमध्ये आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे, बरोबर, तर त्या विंडोचा कलर तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर सेट बॅकग्राऊंड कलर मेथड वापरावा लागेल. सेट फोरग्राऊंड कलर ऍक्च्युअली जे काय ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे त्यासाठी वापरली जाईल, ठीक आहे. मग बघा, द AWT कलर सिस्टीम अलाउज अस टू स्पेसिफाय दॅट वी वॉन्ट, बरोबर. मग AWT काय करते, तुम्हाला कलर सिस्टीम्स म्हणजे वेगवेगळे कलर तुम्ही ऑब्जेक्ट्सला सेट करू शकला पाहिजे, किंवा जे वेगवेगळे कलर्स तुम्ही बॅकग्राऊंड म्हणून ऍपलेटला सेट करू शकला पाहिजे, त्यासाठी AWT क्लासमध्ये, सॉरी AWT पॅकेजमध्ये कलर नावाचा क्लास तुम्हाला अवेलेबल आहे. आणि त्या कलर नावाच्या क्लासमध्ये वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळे कॉन्स्टंट्स डिफाईन केलेले, ते कॉन्स्टंट यूज करून तुम्ही काय करू शकता, कलर सेट करू शकता, बरोबर. पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा कलर सेट करायचा असेल तर सेट कलर मेथड वापरून, ऍपलेटच्या बॅकग्राऊंडचा कलर सेट करायचा असेल तर सेट बॅकग्राऊंड कलर मेथड वापरून, ठीक आहे. मग ते कसं करायचं आपण बघणार आहे, त्या अगोदर बघा. मग बघा, द AWT कलर सिस्टीम अलाउज अस टू स्पेसिफाय एनी कलर दॅट वी वॉन्ट. कलर इज एन्कॅप्सुलेटेड बाय द कलर क्लास, म्हणजेच कलर आहे, बरोबर, स्पेसिफिक कलर जो आपण सेट करणार आहे तो तुम्हाला सेट करायचा असेल तर तुम्हाला कलर साठीचे ज्या काही व्हॅल्यूज असतील किंवा कॉन्स्टंट्स असतील ते तुमच्यासाठी कलर क्लासमध्ये डिफाईन केलेले आहेत किंवा एनकॅप्सुलेट केलेले आहे असं म्हणू शकता. मग बघा, डिफाईन सेव्हरल कॉन्स्टंट्स, फॉर एक्झाम्पल कलर डॉट ब्लॅक, कलर डॉट रेड, टू स्पेसिफाय नंबर ऑफ कॉमन कलर्स, बरोबर. मग कलर क्लासमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे कॉन्स्टंट डिफाईन केलेले आहेत वेगवेगळ्या कलरसाठी, जसं की ब्लॅक कलर सेट करायचा असेल तर त्यासाठी ब्लॅक हा कॉन्स्टंट व्हेरिएबल तुमच्या कलर क्लासमध्ये डिफाईन केलेला आहे. रेड कलर सेट करायचा असेल तर रेड कलर हा तुमच्या कलर क्लासमध्ये डिफाईन केलेला आहे, बरोबर. मग ऍक्च्युअलमध्ये ते जे मेंबर्स आहेत जसं की ब्लॅक आणि रेड, बरोबर, हे काय असणार आहेत, तुमचे इन्स्टन्स मेंबर्स असणार आहेत की जे रिप्रेझेंट करणार आहेत कलर्स, पण ते ॲज अ स्टॅटिक मेंबर म्हणून डिफाईन केलेले आहेत. येतं आहे का लक्षात तुमच्या, की कलर क्लासमध्ये कलरसाठीचे जे कॉन्स्टंट्स आहेत ते ॲज अ स्टॅटिक मेंबर म्हणून डिफाईन केलेले आहेत कलर क्लासमध्ये, त्यामुळे आपल्याला ते ऍक्सेस करण्यासाठी क्लास नेम डॉट स्टॅटिक मेंबर नेम जो आपला रूल आहे त्याच्यानुसार ऍक्सेस करावं लागतात. जसं की ब्लॅक हा कलर आहे, बरोबर, आणि तो कॉन्स्टंट म्हणून डिफाईन केला आहे कलर क्लासमध्ये, पण तो ॲज अ स्टॅटिक कॉन्स्टंट डिफाईन केलेला आहे, त्यामुळं तो आपल्याला ऍक्सेस करण्यासाठी कलर डॉट ब्लॅक वापरावं लागेल. कलर इज अ नेम ऑफ क्लास आणि ब्लॅक इज अ स्टॅटिक मेंबर किंवा कॉन्स्टंट, बरोबर, बरोबर. मग तो ऍक्सेस करण्याचा क्लास नेम जो रूल आहे आपला स्टॅटिक मेंबर ऍक्सेस करण्याचा, क्लास नेम डॉट स्टॅटिक, क्लास नेम कलर डॉट कॉन्स्टंट नेम मध्ये कलर नेम, बरोबर, ब्लॅक, बरोबर, सेम वे कलर डॉट रेड, बरोबर. वी कॅन ऑल्सो क्रिएट आवर ओन कलर्स, ठीक आहे. कलर क्लासमध्ये तुम्हाला कलर्स तर अवेलेबल आहेत, बरोबर, कलर क्लासमध्ये कॉन्स्टंट डिफाईन केलेले आहेत, ते कॉन्स्टंट्स यूज करून तुम्ही कलर सेट करू शकता ऑब्जेक्ट्सना किंवा ऍपलेटच्या विंडोचा बॅकग्राऊंड कलर सेट करू शकता. पण वाटलं
की कलर क्लासमध्ये जे कॉन्स्टंट डिफाईन केलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळा कोणता तरी कलर मला पाहिजे. जीबीच्या आरजीबी म्हणजेच रेड, ग्रीन आणि ब्लू हे बेसिक कलर्स आहेत, बरोबर, तुम्हाला माहिती आहे. आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन युज करून आपण वेगवेगळे कलर्स क्रिएट करू शकतो. पण तसंच तुम्हाला वाटलं की तुम्हाला स्वतः कलर क्रिएट करायचा आहे आरजीबीच्या व्हॅल्यूज देऊन, तुम्हाला वाटतंय की तुम्हाला स्वतःला तुमचा कलर क्रिएट करायचा आहे आरजीबीच्या व्हॅल्यूज युज करून, तर कलर क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर्स अवेलेबल आहेत. त्या कन्स्ट्रक्टर्सला तुम्ही आरजीबीच्या व्हॅल्यू सप्लाय करून तुम्हाला हवा तो कलर क्रिएट तुम्ही करू शकता. मग त्यासाठी कोणकोणते कन्स्ट्रक्टर अवेलेबल आहेत कलर क्लासमध्ये तर ते बघा. वी कॅन ऑल्सो क्रिएट आवर ओन कलर्स युझिंग वन ऑफ द कलर कन्स्ट्रक्टर्स. बघा, थ्री कॉमनली युज्ड फॉर्म्स आर शोन हियर, कलर, इंटीजर रेड, इंटीजर ग्रीन, इंटीजर ब्लू. म्हणजे तीन व्हॅल्यू पास करा आरजीबीच्या, बरोबर, किंवा कलर इंट आरजीबी व्हॅल्यू, बरोबर, तिघांची व्हॅल्यू सेम ठेवू शकता. किंवा कलर फ्लोट रेड, फ्लोट ग्रीन, फ्लोट ब्लू, म्हणजे फ्लोटिंग पॉईंट मध्ये पण तुम्ही व्हॅल्यूज देऊ शकता. तर हे कन्स्ट्रक्टर आहे कलर क्लास मधला की ज्याला तुम्ही आरजीबीच्या व्हॅल्यू सप्लाय करून तुम्हाला हवा तो कलर तुम्ही सेट करू शकता. म्हणजे कलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा आणि तो ऑब्जेक्ट आहे तो तुम्ही सेट करा ऍज अ कलर म्हणून, बरोबर. ते कसं करायचं, काय करायचं ते आपण बघणार आहे. तर इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का सांगा. ठीक आहे, मग बघा तुम्हाला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो बघा, की कलर क्लास हा कोणत्या पॅकेज मध्ये आहे. जावा डॉट ऍपलेट पॅकेज मध्ये आहे की AWT पॅकेज. बघा, महत्वाची गोष्ट आहे, कलर क्लास हा जावा डॉट AWT पॅकेज मध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवा, बरोबर. त्याच्यानंतर कलर सेटिंग साठी तुमच्या कलर क्लास मध्ये तुम्हाला कॉन्स्टंट डिफाईन केलेले आहेत आणि ते स्टॅटिक आहेत, म्हणून आपण युझिंग क्लास नेम ते ऍक्सेस करतो, कलर डॉट ब्लॅक, कलर डॉट रेड, एक्सेट्रा. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला स्वतःचा कलर आरजीबीच्या व्हॅल्यूज यूज करून सेट करायचा आहे, तरी पण तुम्ही कन्स्ट्रक्टर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत कलर क्लासमध्ये, त्या कन्स्ट्रक्टर्सना आरजीबीच्या व्हॅल्यूज म्हणजेच रेड, ग्रीन आणि ब्लूचे कॉम्बिनेशन तुम्ही पास करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला हवा तो कलर तुम्ही क्रिएट करू शकता. मग बघा, सेट कलर आणि गेट कलर मेथड काय करते ते बघा. बाय डिफॉल्ट ग्राफिक्स ऑब्जेक्ट्स आर ड्रॉन इन करंट फोरग्राउंड कलर, बरोबर. म्हणजे जो काय करंट फोरग्राउंड कलर असेल, बरोबर, तो कलर यूज करून तुमचे ऑब्जेक्ट्स ड्रॉ केले जातील, बरोबर. जसं की ऍपलेटचा जो बॅकग्राऊंड कलर असतो बाय डिफॉल्ट तो काय असतो, व्हाईट असतो. आणि जो फोरग्राऊंड कलर असतो ऍपलेटच्या विंडोचा तो कोणता असतो, ब्लॅक असतो. आपण बघितलं, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स ड्रॉ केले होते त्यावेळी बघितलं होतं की ऍपलेटची विंडो व्हाईट दिसते, म्हणजे त्याचा बॅकग्राऊंड कलर बाय डिफॉल्ट व्हाईट आहे. आणि जे काय ऑब्जेक्ट्स ड्रॉ केले होते, रेक्टेंगल ड्रॉ केला होता आपण, पॉलिगॉन ड्रॉ केला होता, ते सगळे ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ झाले होते. म्हणजेच डिफॉल्ट फोरग्राऊंड कलर असणार आहे तो कोणता असणार आहे, ब्लॅक. आणि बॅकग्राऊंड कलर कोणता असणार आहे, व्हाईट. मग सपोज आपल्याला वाटलं की जो ऑब्जेक्ट ड्रॉ होतोय तो ब्लॅक कलर मध्ये नाही झाला पाहिजे, तो मला वेगळ्या कोणत्या तरी कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे, ग्रीन, ब्लू, एक्सेट्रा. तर त्यासाठी मग मला सेट कलर मेथड वापरावी लागेल. कोणती मेथड वापरावी लागेल मला, सेट कलर मेथड. मग बघा कसं केलंय ते. वी कॅन चेंज दिस कलर बाय कॉलिंग ग्राफिक्स मेथड सेट कलर, बरोबर. सेट कलर मेथड वापरून आपण मग तो जो काय ऑब्जेक्टचा फोरग्राऊंड कलर आहे तो चेंज करू शकतो आणि आपल्याला हवा त्या कलर मध्ये ऑब्जेक्ट आपण ड्रॉ करू शकतो. हे बघणार आहे एक्झाम्पल थ्रू, डोंट वरी. त्यानंतर बघा, हियर न्यू कलर स्पेसिफाईज द न्यू ड्रॉइंग कलर. तसंच बघा, वी कॅन ऑप्टेन द करंट कलर बाय कॉलिंग गेट कलर शोन हियर, कलर, गेट कलर. म्हणजे तुम्हाला आता कोणता करंटली कलर आहे सेट केलेला फोरग्राऊंड कलर तो पाहिजे असेल, किंवा ऑब्जेक्टचा आता करंट कोणता कलर आहे की जो कलर यूज करून ऑब्जेक्ट ड्रॉ केला जाईल तो पाहिजे असेल, तर तुम्ही गेट कलर मेथड वापरू शकता. ठीक आहे, नेक्स्ट बघा. मग एक्झाम्पल दिलं तुमच्यासाठी बघा, इम्पोर्ट जावा डॉट AWT डॉट स्टार, बरोबर. त्यानंतर इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार, हे दोन पॅकेज आपल्याला इम्पोर्ट करावं लागतात हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर ऍपलेट टॅग लिहिलेला आहे, ऍपलेट कोड इज इक्वल टू कलर डेमो, बरोबर. कोड मध्ये आपण काय दिलंय, क्लासचं नाव, बरोबर. ह्या क्लासचं नाव जे असेल तेच आपल्याला कोडमध्ये द्यावं लागेल, कलर डेमो क्लास डॉट क्लास फाईल द्यावी लागेल. विड्थ
ऍपलेट विंडोची विड्थ आपल्याला किती पाहिजे आणि हाईट किती पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर ऍपलेट टॅग क्लोज केलेला आहे, हे सगळं आपल्याला कमेंट मध्ये द्यावं लागेल, हे सगळं आपल्याला कमेंट मध्ये द्यावं लागेल, बरोबर. त्यानंतर पब्लिक क्लास कलर डेमो एक्सटेंड्स ऍपलेट्स, आणि फक्त पेंट मेथड लिहिले बघा, पब्लिक वाईड पेंट ग्राफिक्स जी. मग कलर ऑब्जेक्ट क्रिएट केला बघा, कलर सी वन इक्वल्स टू न्यू कलर, आर जी बीच्या व्हॅल्यू पास केल्यात, आर साठी 100, जी साठी 255 आणि बी साठी 100, बरोबर. जी डॉट सेट कलर मेथड कॉल केली आणि त्याला सी वन ऑब्जेक्ट पास केलेला आहे, बरोबर. सी वन ऑब्जेक्ट पास केलेला आहे आणि जी डॉट ड्रॉ रेक्ट म्हटलंय. मग जो काय रेक्टॅंगल ड्रॉ करायचा आहे त्यासाठी पोझिशन दिले 0,100, बरोबर. स्टार्टिंग पॉईंट तिथून आपल्या आणि 0, ऍक्च्युअली थोडेसे कॉर्डिनेट चुकलेत, ठीक आहे. तर 100 100 म्हणा, बरोबर. त्याच्यानंतर जी डॉट सेट कलर, कलर डॉट रेड, पुन्हा कलर आपण चेंज केलाय, आणि जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग रेक्टॅंगल 90,150. म्हणजे ही जी स्ट्रिंग ड्रॉ केली जाईल ती रेड कलर मध्ये, आणि हा जो रेक्टॅंगल ड्रॉ केला जाईल तो आर जी बीच्या या व्हॅल्यूज यूज करून जो कलर येईल त्या कलर ड्रॉ केला जाईल, त्या कलर मध्ये ड्रॉ केला जाईल, ठीक आहे. मग हा तुम्हाला मी प्रोग्राम करून दाखवतो, प्रोग्रामॅटिकली नोटपॅड ओपन करूयात, ठीक आहे. मग इम्पोर्ट करूयात नेहमीप्रमाणे पॅकेज जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट स्टार, त्याच्यानंतर पुन्हा इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार, बरोबर. आणि ऍपलेटचा क्लास हा पब्लिक असावा हे मी तुम्हाला सांगायला विसरलो होतो, म्हणून पब्लिक करतो मी, पब्लिक. त्याच्यानंतर क्लास ऍपलेट 5 म्हणतो मी, ठीक आहे. एक्सटेंड्स ऍपलेट, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला आतमध्ये, येस, एकच मेथड लिहितो मी, इनिट स्टार्ट आणि त्याच्यानंतर स्टॉप आणि डिस्ट्रॉय, ह्या मेथड मी लिहित नाही, त्यांचं डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन ऍपलेट क्लास मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले, म्हणजे त्या लिहिल्या नाहीत तरी चालतात, ओके. मग मी डायरेक्टली पेंट मेथड लिहितो, बरोबर. डायरेक्टली पेंट मेथड लिहितो, म्हणजेच इनिट असेल तुमची किंवा स्टार्ट असेल, त्याच्यानंतर स्टॉप असेल किंवा डिस्ट्रॉय असेल, या मेथड तुम्ही नाही ओव्हरराईड केल्या ऍपलेटमध्ये तरी चालतात, ठीक आहे. तसंच पेंट मेथड पण तुम्ही नाही ओव्हरराईड केली तरी चालते, डिफॉल्ट इम्प्लिमेंटेशन फॉर ऑल दीज मेथड्स आर प्रोव्हाइडेड इन ऍपलेट क्लास. पण मला आता ओव्हरराईड करायचे पेंट मेथड का, तर मला वेगळं काम करायचं आहे त्याच्यावर, जे डिफॉल्ट वर्क आहे त्याच्यापेक्षा वेगळं काम करायचं. मग मी ती मेथड ओव्हरराईड करतो बघा, पब्लिक येस व्हॉइड पेंट, पेंट मेथडला काय पास केलं जातं, ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट, ग्राफिक्स क्लासचा ऑब्जेक्ट म्हणू शकता, ग्राफिक्स जी, बरोबर. ग्राफिक्स क्लास कोणत्या पॅकेज मध्ये आहे, तर एडब्ल्यूटी पॅकेज मध्ये, हे पण विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये, ग्राफिक्स क्लास इज अ पार्ट ऑफ एडब्ल्यूटी पॅकेज, बरोबर. एडब्ल्यूटी पॅकेज मध्ये आहे, कलर इज अ क्लास प्रेझेंट इन एडब्ल्यूटी पॅकेज, हे माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग बघा, कलर पहिल्यांदा क्रिएट करून घेऊयात, कलर सी वन इक्वल्स टू न्यू येस कलर, आणि आर जी बीच्या व्हॅल्यूज पास करतो मी 100, लेटस से 230, लेटस से 155, ठीक आहे. तुम्हाला ज्या हव्यात त्या व्हॅल्यूज द्या आणि त्या पद्धतीचा कलर ऑब्जेक्ट क्रिएट करून घ्या. त्यानंतर जी डॉट सेट कलर मेथड वापरतो मी कशाला, तर आपल्याला कलर सेट करायचा आहे, बरोबर. कोणता, तर सी वन साठी, बरोबर. मग हा आता तुमचा कोणता कलर बनेल, की फोरग्राउंड कलर बनेल, बरोबर, की जो यूज करून तुमचा ऑब्जेक्ट ड्रॉ केला जाईल, बरोबर. जी डॉट सेट कलर, बरोबर. मग आता मी काय करतोय, एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो, जी डॉट रेक्टॅंगल, जी डॉट ड्रॉ रेक्ट मेथड आहे, सॉरी, ड्रॉ रेक्ट. ह्याला आपल्याला काय काय गोष्टी पास कराव्या लागतील, तर आपल्याला पास करावं लागतील स्टार्टिंग कोऑर्डिनेट्स, लेटस से 100,100, येस, देन विड्थ आय वॉन्ट टू बी 200 अँड हाईट आय वॉन्ट टू बी 200, ओके, दॅट्स इट. त्याच्यानंतर पुन्हा जी डॉट सेट कलर मेथड वापरतो, जी डॉट सेट कलर, बरोबर. कलर डॉट, आता कलर क्लास मधले कॉन्स्टंट वापरून कलर ड्रॉ करूयात, कलर डॉट रेड, कलर डॉट रेड म्हणतो मी, सॉरी, हा कॉन्स्ट व्हेरिएबल आहे त्यामुळे स्मॉल केस मध्ये असणार आहे, कलर डॉट रेड, बरोबर. आणि पुन्हा आपण आता काय ड्रॉ करूयात, लाईन ड्रॉ करूयात, जी डॉट
ड्रॉ लाइन, झी डॉट ड्रॉ लाइन. लाइन ड्रॉ करायला आपल्याला स्टार्टिंग आणि एंडिंग कॉर्डिनेट्स द्यावे लागतात. मग देऊयात स्टार्टिंग कॉर्डिनेट आणि एंडिंग कॉर्डिनेट्स. लेटेस्ट स्टार्टिंग कॉर्डिनेट इज 20, 20 आणि एंडिंग कॉर्डिनेट इज 80. ओके, देन नेक्स्ट आता पुन्हा मी जी डॉट सेट कलर मेथड वापरतो. सेट कलर आणि कलर डॉट ग्रीन म्हणतो. कलर डॉट ग्रीन. ओके बघा, आणि आता मी ड्रॉ स्ट्रिंग मेथड वापरतो. जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग. बरोबर, ह्या सगळ्या मेथड आपण बघितलेल्या आहेत. कोणत्या क्लासमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला? ग्राफिक्स क्लासमध्ये अवेलेबल आहेत. जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग आणि मेथड करूयात ग्रीन कलर स्ट्रिंग डिस्प्लेड. ओके, आणि लोकेशन द्यावं लागेल आपल्याला याला. लेटस से गिव इट अ लोकेशन ऑफ लेटस से 500, 500. स्टार्टिंग ऍट दिस लोकेशन दिस स्ट्रिंग विल बी ड्रॉन. ठीक आहे, सेव्ह करूयात. त्याच्या अगोदर ऍपलेट टॅग वापरू तुम्ही. ठीक आहे, ऍपलेट टॅग वापरावं लागेल आपल्याला कमेंटमध्ये. मग बघा, ऍपलेट, सॉरी ऍपलेट कोड इज इक्वल्स टू येस, आपलं क्लासचं नाव काय आहे? ऍपलेट फाईव्ह. ऍपलेट फाईव्ह. ओके, डॉट क्लास. डॉट क्लास दिलं काय? नाही दिलं काय. दिलं तर तुम्ही कोडला डबल कोड्स मध्ये टाका. ठीक आहे, ऍपलेट फाईव्ह डॉट क्लास. विड्थ मला सांगावे लागेल. विड्थ इक्वल्स टू लेटस से 800 अँड हाईट इक्वल्स टू 800 पिक्सल. जी आय जी एच टी, जी एच टी. हाईट इक्वल्स टू 800 पिक्सल्स. ओके, ऍपलेट टॅग क्लोज करूयात. स्लॅश ऍपलेट. ओके, आणि कमेंट क्लोज करूयात. ओके, कमेंट क्लोज करूयात. सेव्ह करून घेऊयात प्रोग्राम. ओके, सेव्ह ॲज. कुठं सेव्ह करायला लागेल आपल्याला? नेहमीच्या लोकेशनला सेव्ह करूयात. ऑनलाईन जावा फोल्डरमध्ये नाव काय देऊयात? ऍपलेट फाईव्ह. ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. ओके, ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. सेव्ह करतो. ठीक आहे, कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. रन करायचा आहे प्रोग्राम मला. ठीक आहे, कुठं जावं लागेल मला? ई ड्राईव्हवर आपल्या फोल्डरमध्ये सी डी ऑनलाईन जावा फोल्डर. कंपाईल करूयात जावा सी ऍपलेट, सॉरी ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. कंपाईल केलाय कोड बघा. एक एरर म्हणतोय, एक्सटेंडचं स्पेलिंग चुकलंय. ई एक्स टी ई एन डी एस एक्सटेंड. ओके, त्याच्यानंतर पुन्हा कंपाईल करतो मी. सॉरी, ठीक आहे, कंपाईल करूयात पुन्हा. जावा सी ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. ओके, कंपाईल झालेला आहे. आता रन करायचं आहे. रन करण्यासाठी आपण ऍपलेट व्ह्यूअर कमांड वापरतो. ऍपलेट व्ह्यूअर, इट्स ऍक्च्युली टूल टू डिस्प्ले ऍपलेट्स. बरोबर, ऍपलेट व्ह्यूअर, ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. बरोबर, ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. बघूयात. हे बघा, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसते लाईन ड्रॉ केली ती रेड कलरमध्ये. बरोबर, आपण लाईन साठी कोणता कलर वापरला? जी डॉट सेट कलर मध्ये, सॉरी कोड मध्ये बघा. लाईन जी ड्रॉ केली ड्रॉ लाईन मेथडनी, त्याच्या अगोदर आपण कलर सेट कलरने रेड केला होता. त्यामुळे जी लाईन ड्रॉ झाली आहे ती कोणत्या कलरमध्ये आली? रेड कलरमध्ये. हा जो दिसतोय तुम्हाला रेक्टॅंगल ड्रॉ केलेला आहे आपण. बरोबर, ऍक्च्युअली तो स्क्वेअर झालेला आहे. ठीक आहे, तर त्याचा कलर मात्र तुम्हाला बघायला मिळतोय स्लाइटली ग्रीन. बरोबर, कशामुळे बघायला मिळतोय? तर हे जे कॉम्बिनेशन युज करून, जे मिक्सचर करून जे कलर येतोय रेड ग्रीन आणि ब्लूच्या व्हॅल्यूज युज करून, तो हा येतोय. बरोबर, त्या कलरमध्ये तो ड्रॉ झालेला आहे. त्याच्यानंतर ग्रीन कलर बघा, स्ट्रिंग इज डिस्प्लेड म्हटलंय का? तर त्यावेळी मी ग्रीन कलर कलर डॉट ग्रीननी सेट केला होता. येलो सेट करून बघूयात, येलो मध्ये येते का स्ट्रिंग? येलो. ठीक आहे, सेव्ह करूयात. पुन्हा कंपाईल करूयात. ओके, पुन्हा कंपाईल करतो तुमच्यासाठी कोड आणि ऍपलेट व्ह्यूअर म्हणूयात. ऍपलेट फाईव्ह डॉट ग्रीन कलर स्ट्रिंग डिस्प्ले हा मेसेज येतोय, पण तो येलो मध्ये आलाय. पण तो येलो मध्ये आलेला आहे. दिसतोय का इथं तुम्हाला स्क्रीनवर? ठीक आहे, इथं आहे बघा, माझा एरो आता कर्सर आहे इथं. ठीक आहे, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही सेट कलर मेथड वापरू शकता. ऍपलेटचा बॅकग्राऊंड कलर सेट करायचा असेल तर वो
सेट बॅकग्राऊंड कलर बरोबर, मग ते करून बघूयात होते का सेट बॅक ग्राउंड कलर डॉट कोणता कलर देऊयात, ब्लू पुन्हा कंपाईल करतो तुमच्यासाठी बघा. जावा सी डॉट जावा ऍपलेट करूयात. हे बघा तुम्हाला बॅकग्राऊंड जे दिसते स्क्रीनवर ऍपलेटच्या विंडोचं ते कोणतं आहे, ब्लू आहे. का तर सेट बॅकग्राऊंड कलर मध्ये आपण ब्लू कलर वापरला आणि त्याच्यावरती तुम्हाला लाईन ड्रॉ केली ती रेड कलर मध्ये. जो ऑब्जेक्ट ड्रॉ झालाय तो स्लाइटली ग्रीनिश कलर मध्ये आणि जो मेसेज डिस्प्ले पण तो स्लाइटली येलो कलर मध्ये डिस्प्ले केलाय. तर हे समजलंय का सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये. समजलंय का सांगा. ठीक आहे, नेक्स्ट बघा मग सेट बॅकग्राऊंड आणि सेट फोरग्राऊंड मेथड वापरायचे. बघा नेहमीप्रमाणे इम्पोर्ट जावा डॉट ए डब्ल्यू टी डॉट स्टार आणि इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार म्हटलेलं आहे. ज्याच्यानंतर बघा पब्लिक क्लास बॅक बिफोर एक्सटेंड ऍपलेट केलेला आहे आपण. पेंट मेथड ओव्हर राईड केली पब्लिक वॉइड पेंट ग्राफिक्स जी. मग बॅकग्राऊंड कलर बघा सेट बॅकग्राऊंड आत्ताच मी तुम्हाला वापरून दाखवलंय कलर डॉट येलो बरोबर. सेट बॅकग्राऊंड कलर डॉट ब्लू केलं होतं आपण, एवढाच फरक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट्स ऑब्जेक्ट जे ड्रॉ केले होते ते आपण बघा जी डॉट सेट कलर कलर डॉट रेड आणि जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग ही जी स्ट्रिंग ड्रॉ केली जाईल ती रेड कलर मध्ये ड्रॉ केली जाईल. आणि नेहमीप्रमाणे ऍपलेट टॅग वापरलेला आहे. तुम्हाला आउटपुट बघायला मिळते डेमो ऑफ बॅकग्राऊंड अँड फोरग्राऊंड कलर ही स्ट्रिंग जी डिस्प्ले झाली ती रेड कलर मध्ये आणि ऍपलेटच्या विंडोचा जो कलर आहे बॅकग्राऊंड कलर तो कलर डॉट येलो मुळे रेड मध्ये सेट झालेला आहे सेट बॅकग्राऊंड कलर मुळे. तर हे समजलंय का सांगा. ठीक आहे, मग नेक्स्ट बघायचं आपल्याला फॉन्ट्स बरोबर. फॉन्ट क्लास व्हेरिएबल्स काय आहेत किंवा फॉन्ट क्लास मेथड्स काय आहेत आणि कशा पद्धतीने आपण फॉन्ट चेंज करू शकतो किंवा अप्लाय करू शकतो ते बघायचंय. मग बघा बघा AWT सपोर्ट्स मल्टिपल टाइप फॉन्ट्स बरोबर. द AWT प्रोव्हाइड्स मेथड्स फॉर फॉन्ट मॅन्युप्युलेशन ऑपरेशन्स अँड अलॉविंग फॉर डायनॅमिक सिलेक्शन ऑफ फॉन्ट्स बरोबर. म्हणजे AWT तुम्हाला मेथड्स प्रोव्हाइड करतं फॉन्ट मॅन्युप्युलेशनसाठी किंवा फॉन्ट्स चेंज करण्यासाठी किंवा डायनॅमिकली तुम्ही फॉन्ट सिलेक्ट करू शकता बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला AWT क्लासमध्ये जो काय फॉन्ट क्लास अवेलेबल आहे त्याच्या थ्रू ह्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. मग बघा फॉन्ट हॅव अ फॅमिली नेम अ लॉजिकल फॉन्ट नेम अँड फेस नेम. मग फॉन्टला तीन गोष्टी अवेलेबल असतात फॉन्ट फॅमिली नेम बरोबर कोणत्या फॅमिलीमधला तो फॉन्ट येतो. त्याच्यानंतर लॉजिकल फॉन्ट नेम त्या फॅमिलीमध्ये त्याचं लॉजिकल फॉन्ट नेम काय असणार आहे आणि त्याचं फेस नेम काय असणार आहे. तर ह्या तीन गोष्टी कोणत्याही फॉन्टला अवेलेबल असतात आणि ह्या तीन गोष्टी वापरून आपण फॉन्टवर वेगवेगळ्या ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे सेटिंग असेल वगैरे किंवा फॉन्ट चेंज करणं असेल बरोबर. द फॅमिली नेम इज द जनरल नेम ऑफ फॉन्ट सच एज अ कुरियर. मग फॅमिली नेम काय असतं तर जनरल नेम आहे फॉन्टचं जसं की कुरियर बरोबर. द फॅमिली नेम इज अ जनरल नेम ऑफ फॉन्ट सच एज कुरियर. द लॉजिकल नेम स्पेसिफाय अ कॅटेगरी ऑफ फॉन्ट सच एज मोनोस्पेस. लॉजिकल नेम काय स्पेसिफाय करेल तर कॅटेगरी जसं की बाबा जे तुमचं फॅमिली नेम आहे ते जनरल नेम दाखवत होतं बरोबर. तर तुमचं जे लॉजिकल नेम असणार आहे ते मात्र तुमचं काय दाखवणार आहे तर कॅटेगरी ऑफ फॉन्ट दाखवणार आहे जसं की मोनोस्पेस फॉन्ट असतात तसं ते काय दाखवणार कॅटेगरी. नेक्स्ट बघा द फेस नेम स्पेसिफाइज द स्पेसिफिक फॉन्ट सच एज कुरियर इटॅलिक बरोबर. आणि फेस नेम काय दाखवणार तर स्पेसिफिक फॉन्ट त्या पर्टिक्युलर फॅमिली मधला किंवा त्या पर्टिक्युलर कॅटेगरी मधला स्पेसिफिक फॉन्ट तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो स्पेसिफिक फॉन्ट तुमच्यासाठी फेस नेमनी रिप्रेझेंट केला जाईल. मग बघा फॉन्ट्स आर एनकॅप्सुलेटेड बाय फॉन्ट क्लास बरोबर. मग हे जे काय फॉन्ट्स अवेलेबल आहेत किंवा फॉन्ट्स क्लास मध्ये जे काय मेथड्स अवेलेबल आहेत त्या यूज करून तुम्ही फॉन्ट्स अप्लाय करू शकता बरोबर. मग नेक्स्ट बघा
java.awt.fontclass is used to set or retrieve fonts. बरोबर, म्हणजे java.awt.fontclass, फॉन्ट क्लास पुन्हा कोणत्या पॅकेजचा पार्ट आहे हे विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये. java.awt पॅकेजचा पार्ट आहे की ज्या फॉन्ट क्लास मध्ये मेथड्स अवेलेबल आहेत तुम्हाला, की ज्या मेथड्स यूज करून तुम्ही फॉन्ट सेट करू शकता किंवा करंटली सेट केलेला कोणता फॉन्ट आहे ते रिट्रीव्ह करू शकता. बरोबर, वन ऑफ द कन्स्ट्रक्टर ऑफ फॉन्ट क्लास इज, मग फॉन्ट क्लास मध्ये कोणते कन्स्ट्रक्टर अवेलेबल आहेत की जे कन्स्ट्रक्टर यूज करून तुम्ही फॉन्ट क्रिएट करू शकता. बघा, पब्लिक फॉन्ट, स्ट्रिंग नेम, इंटीजर स्टाईल, इंटीजर पॉइंट साईज. मग अवेअर नेम कॅन बी टाइम्स न्यू रोमन, एरियल अँड सो ऑन. स्टाईल कॅन बी फॉन्ट डॉट प्लेन, फॉन्ट डॉट बोल्ड, फॉन्ट डॉट इटॅलिक. बरोबर, आणि पॉइंट साईज फॉर फॉन्ट्स कॅन बी 11, 12, 14, 16 अँड सो ऑन. म्हणजेच काय, नेम म्हणजेच कोणता फॉन्ट तुम्हाला सेट करायचा. जसं की आपण वर्ड डॉक्युमेंट ओपन करतो, वर्ड डॉक्युमेंटमध्ये टाइम्स न्यू रोमन फॉन्ट अवेलेबल आहे तुम्हाला, त्याच्यानंतर एरियल आहे आणि सो ऑन. जसं की मी आता तुम्हाला दाखवतो वर्डमध्ये कोणकोणते फॉन्ट्स आपल्याला अवेलेबल आहेत. जसं बघा, इथं कॅलिब्री दिसतोय, बरोबर, टाइम्स न्यू रोमन दिसतोय, कुरियर न्यू दिसतोय, बरोबर, असे तुम्हाला बरेचसे फॉन्ट्स अवेलेबल आहेत वर्डमध्ये. बरोबर, ते फॉन्ट म्हणजे तुमचं काय असणार आहे, जसं की आता आपण डिस्कस केलं की नेम असणार आहे. स्टाईल म्हणजेच काय, फॉन्ट जो डिस्प्ले करायचा टेक्स्ट ज्या फॉन्टमध्ये तो कसा पाहिजे तुम्हाला, प्लेन पाहिजे, बोल्ड पाहिजे की इटॅलिक पाहिजे. मग ते तुम्हाला इथं अवेलेबल हवा, बोल्ड टेक्स्ट तुम्ही इथून बोल्ड करू शकता, इथून इटॅलिक करू शकता. बरोबर, आणि तिसरा जो अवेलेबल आहे तो आहे तुमचा पॉइंट साईज, म्हणजे फॉन्ट किती साईज पाहिजे तुम्हाला, 11 पाहिजे, 12 पाहिजे, फॉन्टची साईज. बरोबर, तेवढ्या साईज मध्ये तो फॉन्ट किंवा तो टेक्स्ट डिस्प्ले केला जाईल. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला फॉन्ट क्रिएट करण्यासाठी कन्स्ट्रक्टरला तीन पॅरामीटर पास करावे लागतील. एक आहे फॉन्टचं नाव, दुसरा आहे फॉन्टची स्टाईल, म्हणजे जो टेक्स्ट डिस्प्ले करणार आहे आपण तो फॉन्ट यूज करून तो कसा झाला पाहिजे तुम्हाला, तर प्लेन मध्ये पाहिजे की बोल्ड मध्ये पाहिजे की इटॅलिक मध्ये पाहिजे. आणि त्याच्यानंतर पॉइंट साईज, म्हणजे त्या फॉन्टची साईज काय असली पाहिजे, 11, 12, 14 अँड सो ऑन. बरोबर, नेक्स्ट बघा, मग फॉन्ट क्लास मध्ये कोणकोणत्या मेथड्स अवेलेबल आहेत ते बघायचं आपल्याला. एकच मिनिट, बघा, फॉन्ट क्लास जो java.awt पॅकेज मध्ये आहे, पॅकेज महत्वाचं लक्षात ठेवा, विचारलं जाईल कलर क्लास किंवा ग्राफिक्स क्लास किंवा फॉन्ट क्लास कोणत्या पॅकेज मध्ये आहेत, java.awt पॅकेज, हे लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नाहीतर तुम्ही java.applet म्हणाल का, तर ऍपलेटच्या प्रोग्रामिंग मध्ये आपण वापरलंय, पण तसं नाहीये, ते सगळे अवेलेबल आहेत क्लासेस, ते तुम्हाला awt पॅकेज मध्ये अवेलेबल आहेत. बरोबर, आणि awt पॅकेज मधल्या क्लासेस पासून तुमचा ऍपलेट डिराईव्ह होतो, त्यामुळे त्या मेथड्स किंवा ते क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहेत ऍपलेट मध्ये प्रोग्रामिंग साठी. मग बघा, गेट फॅमिली ही एक मेथड आहे फॉन्ट क्लास मध्ये, काय करते बघा, रिटर्न द नेम ऑफ फॉन्ट फॅमिली टू विच इनवोकिंग फॉन्ट बिलॉंग्स. बरोबर, म्हणजे फॅमिली फॉन्टची जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गेट फॅमिली मेथड वापरू शकता. स्टॅटिक मेथड आहे फॉन्ट फॉन्ट प्रॉपर्टी रिटर्न द फॉन्ट असोसिएटेड विथ सिस्टीम प्रॉपर्टी स्पेसिफाइड बाय प्रॉपर्टी, नल इज रिटर्न इफ प्रॉपर्टी डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे कोणता पर्टिक्युलर फॉन्ट आहे आता तो तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही गेट फॉन्ट मेथड वापरू शकता. ती काय रिटर्न करणार आहे, फॉन्ट क्लासचा ऑब्जेक्ट रिटर्न करणार. बरोबर, स्ट्रिंग गेट फॉन्ट नेम रिटर्न्स द फेस नेम ऑफ इनवोकिंग फॉन्ट. बरोबर, जे आता आपण बघितलं फेस नेम. स्ट्रिंग गेट नेम रिटर्न्स द लॉजिकल नेम ऑफ इनवोकिंग फॉन्ट. इंटीजर गेट साईज रिटर्न्स द साईज इन पॉइंट्स ऑफ इनवोकिंग फॉन्ट. बरोबर, इंटीजर गेट स्टाईल रिटर्न्स द स्टाईल ऑफ इनवोकिंग फॉन्ट. बरोबर, त्याच्यानंतर इंटीजर हॅश कोड रिटर्न्स द हॅश कोड असोसिएटेड विथ इनवोकिंग ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर बुलियन इज बोल्ड, म्हणजेच पर्टिक्युलर जो काही टेक्स्ट असेल तो बोल्ड आहे की नाही हे चेक करण्यासाठी इज बोल्ड ही मेथड वापरली जाईल. जर तो टेक्स्ट बोल्ड असेल तर ट्रू रिटर्न करेल, अदरवाइज फॉल्स. रिटर्न ट्रू इफ फॉन्ट इन्क्लूड्स द बोल्ड स्टाईल व्हॅल्यू, अदरवाइज फॉल्स इज रिटर्न. बुलियन इज इटॅलिक रिटर्न ट्रू इफ फॉन्ट इन्क्लूड्स इटॅलिक स्टाईल, अदरवाइज फॉल्स इज रिटर्न. Boolean is plain returns true if font includes plain style, otherwise false is returned. मग बघा, फॉन्ट क्लास मध्ये व्हेरिएबल्स कोणकोणते अवेलेबल आहेत तुम्हाला, तर बघा, फॉन्ट क्लास डिफाइन्स दीज व्हेरिएबल्स. स्ट्रिंग नेम नेम ऑफ द फॉन्ट. बरोबर, नेम ऑफ द फॉन्ट असणार ते ह्या व्हेरिएबल मध्ये येणार, स्ट्रिंग नेम. फ्लोट पॉइंट साईज साईज ऑफ फॉन्ट इन पॉइंट्स. बरोबर, इंटीजर साईज बरोबर साईज ऑफ फॉन्ट इन पॉइंट्स. बरोबर, त्यानंतर इंटीजर स्टाईल फॉन्ट स्टाईल. बरोबर, म्हणजे हे व्हेरिएबल्स काय अवेलेबल आहेत आणि मग अशी बघितलं त्या मेथड्स होत्या फॉन्ट क्लास मधल्या
आणि हे फॉन्ट क्लास मध्ये व्हेरिएबल्स आहेत आणि ते व्हेरिएबल्स कोणते व्हॅल्यू होल्ड करतात तर ते बघा स्ट्रिंग नेम आहे तो फॉन्ट नेम आहे होल्ड करतो फ्लोट पॉइंट साइज आहे तो साइज ऑफ फॉन्ट्स इन पॉइंट्स मध्ये रिप्रेझेंट करतो साइज आहे इंटीजर साइज तो साइज ऑफ फॉन्ट्स इन पॉइंट्स आणि स्टाईल आहे तो तुमचा स्टाईल फॉन्टची स्टाईल कोणती आहे ते होल्ड करतो ठीक आहे मग नेक्स्ट बघा डिटरमाइनिंग द अवेलेबल फॉन्ट्स बरोबर मग आता अवेलेबल फॉन्ट कोणते आहेत आपल्या सिस्टीमवर ते आपल्याला पाहिजे व्हेन वर्किंग विथ फॉन्ट्स ऑफन वी नीड टू नो विच फॉन्ट्स आर अवेलेबल ऑन आवर मशीन बरोबर आपल्या मशीनवर कोणते फॉन्ट अवेलेबल आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे टू ऑब्टेन दिस इन्फॉर्मेशन वी कॅन यूज गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स मेथड डिफाइंड बाय ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लास इट इज शोन हियर म्हणजेच तुमच्या सिस्टीमवर किती फॉन्ट्स अवेलेबल आहेत किंवा कोणते फॉन्ट्स अवेलेबल आहेत हे पाहिजे असेल तर तुम्ही जी मेथड वापरणार आहे ती गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स मेथड वापरणार आहे तो काय करणार आहे तुम्हाला अरे ऑफ स्ट्रिंग रिटर्न करणार आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या सिस्टीमवर जे फॉन्ट्स अवेलेबल आहेत त्यांची नावं त्या स्ट्रिंग अरे मध्ये येणार आहेत बरोबर आणि ही मेथड ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासची आहे हे पण विचारलं जाऊ शकतं की गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स मेथड इज अवेलेबल इन विच क्लास तर इट इज अवेलेबल इन ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लास आणि ती मेथड काय रिटर्न करते तुमच्या सिस्टीमवर कोणते फॉन्ट्स अवेलेबल आहेत ते ऍज अ स्ट्रिंग अरे म्हणून रिटर्न करते बघा दिस मेथड रिटर्न्स अँड अरे ऑफ स्ट्रिंग दॅट कंटेन्स द नेम्स ऑफ अवेलेबल फॉन्ट फॅमिलीज इन ऍडिशन द गेट ऑल फॉन्ट्स मेथड इज डिफाइंड बाय ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लास इट इज शोन हियर बघा फॉन्ट गेट ऑल फॉन्ट्स दोन मेथड वापरू शकता एक आहे पहिली गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स किंवा दुसरी आहे गेट ऑल फॉन्ट्स मेथड बरोबर आणि दोन्ही मेथड तुम्हाला कोणत्या क्लासमध्ये अवेलेबल आहेत ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासमध्ये अवेलेबल आहेत मग बघा दिस मेथड रिटर्न्स अँड अरे ऑफ फॉन्ट ऑब्जेक्ट्स फॉर ऑल ऑफ द अवेलेबल फॉन्ट्स बरोबर मग बघा सिन्स दिस मेथड्स आर मेंबर्स ऑफ ग्राफिक्स एन्व्हायरमेंट वी नीड अ ग्राफिक्स एन्व्हायरमेंट रेफरन्स टू कॉल देम मग ह्या सगळ्या मेथड ज्या आहेत ते ऍक्च्युली ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासमध्ये अवेलेबल आहेत आणि ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासमध्ये अवेलेबल असल्यामुळे आपल्याला ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा रेफरन्स किंवा ऑब्जेक्ट लागेल मग बघा वी कॅन ऑप्टेन दिस रेफरन्स किंवा म्हणजे तो ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा रेफरन्स किंवा ऑब्जेक्ट कसा आपण मिळू शकतो बाय युझिंग द गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट स्टॅटिक मेथड विच इज डिफाइंड बाय ग्राफिक्स एन्व्हायरमेंट इट इज शोन हियर मग स्टॅटिक ग्राफिक्स एन्व्हायरमेंट गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट बरोबर गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट ही मेथड कोणत्या क्लासमध्ये अवेलेबल आहे तर ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासमध्येच अवेलेबल आहे पण ती स्टॅटिक मेथड आहे आणि ती स्टॅटिक मेथड असल्यामुळे तुम्ही ती मेथड कशी कॉल करू शकता डायरेक्टली युझिंग क्लास नेम म्हणजे ग्राफिक्स एन्व्हायरमेंट डॉट गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट आणि हे काय रिटर्न करणार आहे ही मेथड आपल्याला तर ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा रेफरन्स किंवा ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करणार आहे बरोबर ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करणार आहे मग बघा हे आपल्याला करता येईल का किंवा हा कोड करून दाखवतो मी तुम्हाला हे करता येईल का बघा आपल्याला ते बघूयात आपण ठीक आहे जसं की आता एक मेथड लिहूयात आपण पब्लिक व्हॉइड इनिट मेथड मध्ये काम करूयात ऍक्च्युली इनिशियलायझेशनचं काम केलं पाहिजे तिथं स्टार्ट मेथड मध्ये करूयात ठीक आहे स्टार्ट मेथड मध्ये करूयात विल डू इट इन स्टार्ट मेथड कोणकोणते फॉन्ट्स अवेलेबल आहेत ते मला पाहिजे बरोबर मग ते फॉन्ट्स आपल्याला बघायला मिळतील का किंवा अवेलेबल होतील का ते कसं कळणार आपल्याला तर बघा जसं की आता आपण स्टडी केलं की बाबा गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट ही स्टॅटिक मेथड आहे ते ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा रेफरन्स आपल्याला रिप्रेझेंट करेल मग ग्राफिक्स एन्व्हायरमेंट ओबीजे इक्वल्स टू बरोबर ग्राफिक्स एन्व्हायरमेंट चा रेफरन्स पाहिजे आपल्याला आणि तो कोणती मेथड देणार आपल्याला तर ग्राफिक्स एन्व्हायरमेंट डॉट स्टॅटिक मेथड आहे कोणती मेथड आहे बघा गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट बरोबर गेट लोकल ग्राफिक्स ENVIRONEE बरोबर गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट बरोबर आता माझं काम झालेलं आहे मला काय मिळालं तर ऑब्जेक्ट मिळालेला आहे कोणता ऑब्जेक्ट मिळालेला आहे मला ग्राफिक्स
एन्व्हायरमेंट क्लासचा ऑब्जेक्ट मिळाला. तो कसा मिळाला मला, तर गेट लोकल ग्राफिक्स एन्व्हायरमेंट ही मेथड अवेलेबल आहे ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासमध्ये, आणि ती मेथड आहे स्टॅटिक मेथड. आणि स्टॅटिक मेथड असल्यामुळे आपण ती युझिंग क्लास नेम कॉल करतोय, त्याच्यामुळे मला ग्राफिक्स एन्व्हायरमेंट क्लासचा ऑब्जेक्ट मिळाला. आता माझ्याजवळ ऑब्जेक्ट आहे, आता हा ऑब्जेक्ट यूज करून मी काय करतो, तर आपली सिस्टीमवर जे काही आपल्याकडे फॉन्ट्स अवेलेबल आहेत ते मला प्रिंट करायचे. त्यासाठी मी बघा काय करतोय, बघा स्ट्रिंग अरे घेतोय इक्वल्स टू, स्ट्रिंग अरे इक्वल्स टू, आता स्ट्रिंग फॉन्ट नेम म्हणूयात, फॉन्ट नेम अरे ठीक आहे इक्वल्स टू कोणती मेथड मला देणार आहे ते, तर बघा गेट अवेलेबल नेम्स अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स ओबीजे डॉट गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स ही मेथड मला काय करणार आहे रिटर्न करणार आहे. काय रिटर्न करणार आहे, अरे ऑफ स्ट्रिंग्स. क्या ह्या अरे मध्ये काय असणार आहे, तर माझ्या सिस्टीमवर जे फॉन्ट्स अवेलेबल आहेत त्यांची नाव असणार आहेत. मग हे सगळे फॉन्ट मी प्रिंट करून दाखवतो तुम्हाला. कसे प्रिंट करणार, अरे ऑफ स्ट्रिंग आपल्याला प्रिंट करायचंय. कसा प्रिंट करणार, येस हाऊ यू आर गोइंग टू प्रिंट अरे ऑफ स्ट्रिंग, सिस्टीम डॉट आउट अरे प्रिंट करा डायरेक्टली, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन अरेज क्लास मधली मेथड वापरतोय मी, अरेज डॉट टू स्ट्रिंग बरोबर, आणि ह्याला पास करतो मी फॉन्ट नेम, फॉन्ट नेम हे बघितलं आपण बरोबर सगळ्यांनी, त्यामुळे आता तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्याला पॅकेज कोणतं इम्पोर्ट करावं लागेल, इम्पोर्ट जावा डॉट युटिल पॅकेज का इम्पोर्ट करावं लागेल, आपण कोणता क्लास वापरतोय तर अरेज क्लास वापरतोय, त्यातली मेथड वापरतोय बरोबर. मग कंपाईल करतो एकदा तुमच्यासाठी कोड बघा, जावा सी ऍपलेट फाईव्ह डॉट जावा, आणि ऍपलेट व्ह्यूवर न रन करूयात. ऍपलेट सॉरी डॉट जावा बरोबर, इथं तुम्हाला ऍपलेट दिसते आणि आपल्याला काय अपेक्षित आहे, तर बघा हे फॉन्टची नावं तुम्हाला टर्मिनलवर प्रिंट झालेले दिसतात. बघा एवढे सगळे फॉन्ट्स माझ्या सिस्टीमवर अवेलेबल आहेत, हे मोठं होणार नाहीये. ठीक आहे, हो का याने प्रिंट केले, हे बघा दिसतंय का, दिसतंय सगळ्यांना स्क्रीनवर. ओके, हे लाईन बाय लाईन प्रिंट करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. कसं लाईन बाय लाईन प्रिंट करणार, फॉर येस येस कसं प्रिंट करणार रे सांगा मला, लाईन बाय लाईन प्रिंट करायचं असेल तर कसं प्रिंट करणार, फॉर आय इज इक्वल्स टू झिरो कॉमा आय इज लेस दॅन फॉन्ट नेम डॉट लेंथ बरोबर का, तर अरे येतो बरोबर, अरेची लेंथ प्रॉपर्टी वापरणार आहे कॉमा आय प्लस प्लस येस येस इंट राहून गेलं माझं. ठीक आहे, इंटीजर आय इज इक्वल्स टू झिरो बरोबर, त्याच्यानंतर एक एक स्ट्रिंग प्रिंट करू जाऊ अरे मधली, त्याची प्रिंट करणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन येस एस टी आर सॉरी फॉन्ट नेम ऑफ आय बरोबर, क्लिअर आहे. ओके, आणि हे वरचं स्टेटमेंट आहे ते मी कमेंट मध्ये टाकतो. ओके, आय विल कमेंट दॅट स्टेटमेंट. मग आपण काय केलं बघा, अरे मधले एलिमेंट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लूप चालवली, म्हणजे अरेचा जो काय अरे मध्ये एलिमेंट्स असतील 10-15 काय असतील त्याच्यापेक्षा एक न कमी इंडेक्स चालवला का, तर बाबा अरेचा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो बरोबर. आणि हे तुम्हाला माहिती आहे अरे कसे प्रिंट करायचे आपण बघितले होतं, फॉन्ट नेम ऑफ आय म्हटलेलं आहे मी, फॉन्ट नेम ऑफ आय म्हटलेलं आहे बरोबर. आता काय करतो मी बघा, कंपाईल करतो, क्लिअर करून घेतो स्क्रीन अगोदर तुमच्यासाठी. ओके, कंपाईल करूयात, जावा सी ऍपलेट फाईव्ह डॉट जावा रन करूयात, ऍपलेट व्ह्यूअर ऍपलेट फाईव्ह डॉट जावा. ठीक आहे, ऍपलेट डिस्प्ले झालंय, ह्याला मिनिमाइज करतो. आता बघा तुम्हाला लाईन बाय लाईन फॉन्ट डिस्प्ले झालेत, लाईन बाय लाईन फॉन्ट डिस्प्ले झाले जसं दिसतंय बघा तुम्हाला. हे सगळे फॉन्ट्स आहेत जे माझ्या सिस्टीमवर अवेलेबल आहेत, बघा एजन्सी एफ बी वगैरे काय काय आहेत, बरेचसे नावं काय काय वेगळे, एरियल आहे बघा जे आपल्या ओळखीचं एरियल इथं बघायला मिळतंय तुम्हाला, त्याच्यानंतर आपल्या ओळखीचं जे आपण नेहमी वापरतो टाइम्स न्यू रोमन बघूयात, टीच्या ह्याच्यामध्ये जाऊन बघूयात, टीच्या सिरीज मध्ये हे बघा टाइम्स न्यू रोमन अवेलेबल आहे. म्हणजे हे सगळे फॉन्ट्स मला माझ्या सिस्टीमवर अवेलेबल आहेत, आणि हे सगळे फॉन्ट्स मी कसे रीड करू शकलो,
माया सिस्टीमवर तर ग्राफिक्स एनवायरमेंट ऑब्जेक्ट यूज करून, ग्राफिक्स एनवायरमेंट ऑब्जेक्ट मध्ये यूज करून आपण गेट फॉन्ट फॅमिली मेथड वापरली आणि त्याच्या थ्रू आपण ते ज्या फॉन्ट्स माझ्या सिस्टीमवर अवेलेबल आहेत त्यांची नावं प्रिंट करू शकलो. ओके, हे समजलंय का? सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये. मग बघा, इम्पोर्ट जावा डॉट एडब्ल्यूटी डॉट स्टार, इम्पोर्ट जावा डॉट ऍपलेट डॉट स्टार, बरोबर. ऍपलेट टॅग वापरलेला आहे, पेंट मेथड लिहिलेला आहे, स्ट्रिंग मेसेज, स्ट्रिंग फॉन्ट लिस्ट. ओके, ग्राफिक्स एनवायरमेंट जी इक्वल टू ग्राफिक्स एनवायरमेंट डॉट गेट लॉक ग्राफिक्स गेट लोकल ग्राफिक्स एनवायरमेंट, हे जे आता मी यूज केलं तेच ग्राफिक्स एनवायरमेंटचा ऑब्जेक्ट मिळालेला आहे आपल्याला. आणि इथं जसं आपण गेट फॉन्ट फॅमिली नेम्स वापरलं होतं तसं यांनी दुसरी मेथड वापरली गेट अवेलेबल फॉन्ट फॅमिली नेम्स. ओके, तेच आहे, वेगळं काही नाही आहे, मी जे वापरलं तेच आहे. आणि फक्त आरे प्रिंट करून तुम्हाला जे फॉन्ट्स अवेलेबल आहेत ते डिस्प्ले केलं. हे यांनी कुठं डिस्प्ले केलंय? यांनी ऍपलेटवर केलं, मी फक्त कमांड लाईन वर करून दाखवलं. ऍपलेटवर करायचं असेल तर मात्र तुम्हाला जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग मेथड वापरावं लागेल. ठीक आहे, ओके. ऍपलेट मध्ये करून दाखवू का? ऍपलेट मध्ये करून पाहिजे का तुम्हाला ते प्रिंट? येस, ठीक आहे. काय नेक्स्ट? प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट फॉन्ट फॅमिली, बरोबर. मग बघा, नेहमीप्रमाणे ऍपलेट टॅग लिहिलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर एडब्ल्यूटी पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे, ऍपलेट पॅकेज इम्पोर्ट केलेला आहे, शेप क्लास लिहिलेला आहे की जो ऍपलेट पासून एक्सटेंड केलेला आहे, फॉन्ट एप आणि एप वन असे दोन फॉन्ट क्लासचे आपण रेफरन्स व्हेरिएबल्स घेतलेले आहेत. त्यानंतर स्ट्रिंग एस आणि एम एस जी असे स्ट्रिंग व्हेरिएबल्स आहेत दोन. स्ट्रिंग एफ नेम एक व्हेरिएबल आहे, स्ट्रिंग एफ फॅमिली एक दुसरा व्हेरिएबल आहे स्ट्रिंग टाईपचा, इंटीजर साईज आणि इंटीजर टाईप. ओके, मग काय काय केलंय बघा. पब्लिक वॉइड इनिट, इनिट मध्ये काय केलंय, फॉन्ट क्रिएट करून घेतलाय, फॉन्ट बरोबर एफ इक्वल्स टू न्यू फॉन्ट अल्जेरियन फॉन्ट डॉट इटॅलिक कॉम, ते आपण बघितलं मग अशी अल्जेरियन नेम ऑफ फॉन्ट आहे, स्टाईल आहे आणि ही काय आहे तुमचं तर पॉइंट साईज काहीतरी आपण मग अशी जे बघितलं ते. आणि सेट फॉन्ट, बरोबर, फॉन्ट सेट करून घेतला अल्जेरियन. त्याच्यानंतर एम एस जी इक्वल टू एक मेसेज मध्ये स्ट्रिंग घेतले इज इंटरेस्टिंग, बरोबर. आणि एस मध्ये जावा प्रोग्रामिंग हा मेसेज घेतला. त्याच्यानंतर एफ डॉट नेम, एफ नेम म्हणजेच फॉन्ट स्ट्रिंग आहे बरोबर, एफ नेम इक्वल टू एफ डॉट फॉन्ट नेम, फॉन्ट नेम काय आहे ते प्रिंट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर फॅमिली प्रिंट करण्याचा, नेम प्रिंट करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी फॅमिली व्हेरिएबल मध्ये ते आपण घेतले एफ डॉट गेट फॅमिली, साईज इक्वल टू एफ डॉट गेट साईज, स्टाईल इक्वल टू एफ डॉट गेट स्टाईल आणि स्ट्रिंग एफ वन इक्वल टू एफ डॉट गेट नेम म्हटलेलं आहे. आणि फक्त ते प्रिंट करून दाखवले बघा. पब्लिक वाईड पेंट ग्राफिक्स जी जी डॉट ड्रॉ स्ट्रिंग फॉन्ट नेम एफ नेम, ड्रॉ स्ट्रिंग फॉन्ट फॅमिली फॅमिली, त्याच्यानंतर फॉन्ट साईज, साईज प्रिंट केली, फॉन्ट स्टाईल, स्टाईल प्रिंट केलाय, फॉन्ट नेम प्रिंट केला, एवढंच केलंय. ठीक आहे, हे मी तुम्हाला कोड ऍक्च्युअली मध्ये रन करून दाखवतो. शेप्स डॉट जावा ऑल फाईल्स करतो, सेव्ह करूयात, एकदा चेक करूयात कोड प्रॉपर आहे का. ऍपलेट कोड शेप्स डॉट क्लास, येस, स्पेस पाहिजे, हाईट इक्वल टू 300, वेट इक्वल टू 300. ओके, इम्पोर्ट जावा डॉट क्लास शेप्स एक्सटेंड ऍपलेट, ओके ओके, एव्हरीथिंग सीम्स फाईन टू मी. देन व्हॉइड इनिट, ओके, सेट फॉन्ट एम एस जी, ओके एफ डॉट गेट, ओके लुक्स फाईन, ओके ठीक आहे. मला व्यवस्थित दिसते सगळं, कंपाईल करतो कोड मी स्टेप्स डॉट जावा, क्लिअर करून घेतो स्क्रीन, 300 देऊयात. हाईट इक्वल्स टू 300, ओके. तुम्हाला काय प्रॉब्लेम सापडतोय का बघा रे? ओके, हे बघा, फॉन्ट नेम अल्जेरियन, फॉन्ट फॅमिली अल्जेरियन, फॉन्ट साईज 20, फॉन्ट स्टाईल 2, फॉन्ट नेम, ओके, क्लिअर आहे का? क्लिअर आहे? सांगा मला जरा चॅट बॉक्स मध्ये.